किंग ऑफ पुणे कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेले असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान पैलवान शरदभाऊ मोळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्याच्या गँगवॉरमध्ये कायमच चर्चेत असलेले व नावाजलेले व्यक्तिमत्व शरदभाऊ मोळ हे काळाच्या पडद्याआड. शरद मोळ हे जेलमध्ये असताना त्यांनी आतंकवादी कातिल सिद्दीकी यास ठार मारले आणि तिथूनच संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्ववादी हिंदू धर्मरक्षक शरदभाऊ मोळ असे त्यांचे बॅनर लागले होते. दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी कोथरूड येथे सुतारदडा येथून शरद मोळ यांच्यावर गोळीबार झाला. यात त्यांना 4 गोळ्या लागल्या व उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील सर्वात मोठा गँगवॉर असलेले मारणे गँग व मोहोळ गँग या दोन्ही गँगमधील मोहोळ गँगमधील ते शरद मोहोळ आहेत. 2007 साली संदीप मोहोळचा गणेश मारणे टोळीने खून केला होता. त्याच पैलवान संदीप मोहोळ यांचा सख्खा चुलत भाऊ म्हणजे शरद मोहोळ. ज्यावेळी संदीप मोहोळ यांचा खून झाला होता त्यावेळी शरद मोहोळ यांनी शपथ घेतली होती की मारणे टोळी मी संपवणार आणि संदीप मोहोळ यांच्या हत्येचा बदला म्हणून 2010 साली शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणे याचा खून केला. या गुन्ह्यातून बाहेर येताच लावळे गावच्या सरपंचाच्या किडनॅपिंगमध्ये देखील शरद मोहोळ यांचं नाव आलं व त्यांना पुन्हा एकदा अटक झाली. 2012 साली अतिरेकी मोहम्मद कातिल सिद्दीकी याची येरवाडा कारागृहात गळा आवळून हत्या केली. त्यानंतर देखील शरद मोहोळ यांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव झालं होतं. 2019 साली शरद मोहोळ जामिनावर बाहेर आले. त्यानंतर अनेक हिंदुत्ववादी कार्यक्रमात तसेच मोठमोठ्या स्टेजवर ते झळकत असे. जुलै 2022 मध्ये देखील त्यांना पुन्हा 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. 5 जानेवारी रोजीच शरद मोहोळ यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्याच दिवशी त्यांची हत्या देखील करण्यात आली. शरदभाऊ मोळ यांना आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजी या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली.